यानंतर जाऊया राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या पत्रकार परिषदेत. तर आपल्याला काही त्याच्यापासून बोध घ्यायचा का किंवा आपल्याला म्हणजे मास्क मुक्त असा नाहीये तो विषय. फक्त मास्कच नाही, त्यांनी रेस्ट्रिक्शन्स कमी केले, त्यांनी अनेक गोष्टी कमी केल्या, तर त्यापासून आपण काय शिकावं किंवा आयसीएमआरने आपल्याला काही गायडन्स करावं, तर त्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने त्यांना आयसीएमआरला विनंती करण्याची गरज आहे. तर माननीय मुख्यमंत्र्यांनी ते मान्य केलं आणि स्टेट टास्क फोर्स आणि अभ्यास करून आपल्याला काही त्या संदर्भातली माहिती द्यावी असं सांगितलं. आणि आम्ही सुद्धा आयसीएमआर आणि त्याचबरोबर सेंट्रल गव्हर्नमेंटला निश्चित प्रकारे हे लिहिणार की या बाबतीत आम्हाला काही मार्गदर्शन कराल का, देशालाच काही मार्गदर्शन कराल का. नॅशनल पॉलिसी फ्रेमवर्क नीडेड, मतलब आप यही कहना चाहते की एक नॅशनल पॉलिसी बननी चाहिए की कोविड के साथ में कैसे रहते. बिलकुल, असं आम्ही ठरवलेलं आहे की साधारण आता जर युरोपियन कंट्रीज यूएस मध्ये जर वी हॅव टू लिव्ह विथ कोविड, तर काय स्ट्रॅटेजीज आहेत, काय प्लॅन्स आहेत, काय त्यांनी त्या संदर्भातले नियम बनवलेले आहेत, या सगळ्या गोष्टींचा आपण आपल्या टास्क फोर्सनी सुद्धा आता अभ्यास करून राज्याला आणि आरोग्य विभागाला मार्गदर्शन करावं, जेणेकरून आपल्याला त्या संदर्भातली पुढची प्लॅनिंग करता येऊ शकेल. हा त्या मधला महत्वाचा हेतू आहे. सर, अजून एक प्रश्न, ज्या प्रकारे नंबर आता घटत चालले आहे, तर आपण असं म्हणू शकता की जे थर्ड वेव्हचे जो पीक होता तो आता रिड्युसिंग, म्हणजे ग्राफ खाली सुरुवात. मला असं वाटतं की नंबर्स नक्कीच थोडे थोडे कमी होत आहेत, कारण 47,000 नंबर होता तो आता 25,000 वर आलेला आहे, आणि त्यामुळे 50% तरी नंबर जो पीकला गेला होता त्याच्यावरून आता आपण खाली आलेलो आहोत. त्यामुळे थोडं असं आहे की, आणि दुसरा नक्कीच दिलासा देणारा विषय हा आहे की 92-95% बेड्स जे आम्ही तयार केलेले आहेत दे आर ऑल वेकंट. त्यामुळं ऑक्युपन्सी 5-7% आणि आयसीयूज त्याचबरोबर ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर्सवरचे पेशंट हार्डली लेस देन 1% आहेत. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीचा विषय लक्षात घेतला की अपर रेस्पिरेटरी इन्फेक्शनच्या संदर्भातला हा विषय आहे आणि मोस्टली पीपल आर होम क्वारंटाईन. त्यामुळं आज असा जो काही विषय आहे की या संदर्भात आपल्याला ही जी स्टॅटिस्टिकल डेटा आहे यावरून टास्क फोर्सनी मार्गदर्शन करावं की जे रेस्ट्रिक्शन्स आपण ठेवलेले ते रेस्ट्रिक्शन कंटिन्यू किती दिवस करायचे का आता थांबवले पाहिजे, या सगळ्याच बाबतीतलं योग्य मार्गदर्शन जर झालं तर निश्चित प्रकारे लोकांना त्याचा दिलासा मिळू शकतो. पण असं म्हणता येईल का की पीक आता येऊन गेला आहे थर्ड वेव्हचा? मला असं वाटतं की थर्ड वेव्हच्या संदर्भातला आता पीक येऊन गेलाय असं म्हणता येईल, कारण आता संख्या आपण बघितलं तर तेवढीशी, म्हणजे आता जसं बघितलं तर मुंबई ठाणे त्याचबरोबर रायगड त्याचबरोबर पालघर या ठिकाणी जे एकदम मोठ्या पद्धतीनं संख्या वाढत होती ती आता तशी नाहीये, मात्र राज्याच्या इतर भागामध्ये ती संख्या वाढतीये, म्हणजे नाशिकमध्ये वाढतीये, नागपूरमध्ये वाढतीये, पुण्यामध्ये वाढतीये, त्याचबरोबर औरंगाबादला वाढतीये, अशा काही मेट्रोजमध्ये वाढतीये, ग्रामीण भागात सुद्धा वाढतीये. परंतु त्या ठिकाणी चिंता करण्यासारखी परिस्थिती यासाठी नाहीये की सगळेजण 7-5 दिवसाच्या अगदी सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंटवर बरे होत आहेत, त्याच्यामध्ये पॅरासिटेमॉल आणि अन्य काही ज्या बाबी आहेत अँटीबायोटिक्स वगैरे याच पद्धतीनं बरे होत आहेत, बाकी काही त्यांना जास्त उपचाराची गरज पडत नाही. ओमायक्रॉनची लाट सौम्य आहे, त्याचा सायकल पिरियड पण कमी दिसतोय, मुंबईतलं साधारण 1-2 महिने, पुण्यातही त्याच दिशेने सुरू आहे, पण नवीन व्हेरियंट येतं अशी एक भीती व्यक्त केली जाते, त्याचं काय? निश्चित प्रकारे एका नवीन व्हेरियंटची चर्चा सुरू झालेली आहे, तो फार डेडली आहे असंही मी ऐकलेलं आहे किंवा वाचलेलं आहे, त्याचा WHO अभ्यास करतोय. त्या व्हेरियंटच्या बद्दलचं म्हणजे महत्व असं सांगितलं गेलेलं आहे की त्याच्यामध्ये मॉर्टॅलिटी 1/3 आहे, म्हणजे 30% जर इन्फेक्शन झालं तर 30% मॉर्टॅलिटी आहे, आणि इन्फेक्शन रेट हा आत्ताच्या सध्याच्या ओमायक्रॉन सारखाच जबरदस्त इन्फेक्शियस तो आहे. आणि ते जसं म्हणतो आपण वटवागळाच्या पासूनची ती ओरिजिन आहे, म्हणजे जसा आपला पूर्वीचा हे होता त्या पद्धतीनं, तर ही सगळी माहिती अद्याप WHO त्याचा अभ्यास करतोय. WHO अजून कुणी इन्फेक्शन नवीन झालेलं नाही, नवीन कुठेही इन्फेक्शन नाही कुठल्याही देशामध्ये तसला प्रकार अजून नाही, मात्र त्याच्या बाबतीतला एक अभ्यास करून एक जी छोटी नोट आलेली ती नोट मी वाचली, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण अद्याप त्याबाबतचा अभ्यास तितकाच विषय
आज एवढ्यात त्याची काळजी करण्याचा अजिबात विषय नाही. थँक्यू. तर आरोग्य मंत्र्यांनी इतर देशांमध्ये मास्क मुक्तीचे निर्णय घेण्यात आलेले, पण अजून आपल्याकडे मास्क हा खूप महत्वाचा आहे आणि डब्ल्यूएचओच्या नव्या व्हेरियंटचा अभ्यास जो ज्या पद्धतीने होतोय त्यावरनं तरी आपल्याला मास्क वापरणं फार आवश्यक आहे. असं लक्षात येतंय की नव्या व्हेरियंटचा मृत्यूदर अधिक आहे, त्यामुळे कोरोनाशी संबंधित ॲप्रोप्रिएट बिहेवियर म्हणजे अर्थात कोरोनाशी संबंधित त्रिसूत्रीचं पालन करणं आवश्यक असल्याचं पुन्हा एकदा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. पहिलं, एकतर कायम मास्क वापरणं, मुखपट्टी वापरणं. दुसरं, सॅनिटायझर जवळ बाळगा. तिसरं, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळा. चौथं, लसीचे दोन्ही डोस पूर्ण करून घ्या. आणि सगळ्यात पुढचा मुद्दा ज्यांनी तो आत्ता बोलताना स्पष्ट केला आहे की सध्या फ्रंटलाईन वॉरियरला सगळ्यांनाच ऑलमोस्ट तिसरा बूस्टर डोस जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि लवकरच जनसामान्यांना देखील तो देण्यात येईल हे देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे. पुढे पाहूयात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा कामावर रुजू होण्याचं आवाहन केलं आहे. न्यायालयाने जे काही निर्णय दिले आहेत त्यावर आता नवीन काही घडेल असं वाटत नाही, त्यामुळे आता एसटी कर्मचाऱ्यांनी टोकाची भूमिका न घेता समंजसपणे वागावं असंही अजित पवार म्हणाले. तसंच संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी ग्रामीण भागातील सामान्य नागरिक आणि विद्यार्थ्यांचा विचार करावा असं आवाहन अजित पवार यांनी केलं. एसटीच्या संदर्भामध्ये स्वतः अनिल परब साहेबांनी त्यांना शेवटचं आवाहन केलेलं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही आता विषय काढला म्हणून मी पुन्हा एसटी कर्मचाऱ्यांना सर्वांनाच आग्रहाची नम्रतेची विनंती करतो की आता जे काही निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयापासून आणखीन काही नवीन घडेल असं वाटत नाही. अर्थात तो अधिकार कोर्टामध्ये हायकोर्ट जे निकाल देईल, हायकोर्टाने त्याच्यामध्ये एक कमिटी नेमायला सांगितली होती, त्या कमिटीने अभ्यास करून हायकोर्टाला अहवाल दिलेला आहे त्या विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये, त्याच्याबद्दल हायकोर्ट काय निर्णय द्यायचा देईल. परंतु कामगार न्यायालयांनी अनेक निर्णय दिलेले आहेत, त्या निर्णयाच्या संदर्भामध्ये आता कामगारांनी पण फार टोकाची भूमिका न घेता समंजस भूमिका विद्यार्थिनींच्या करता आणि सर्वसामान्य गोरगरीब प्रवाशांच्या वाहतुकीच्या करता घेतला पाहिजे. त्यांना इतके दिवस पगार कमी होते, आता पगार बऱ्यापैकी आपण वाढवलेले आहेत, त्याच्यामुळे आता हे सगळा जो काही संप आहे तो संपून पूर्व पदावर एसटीने कामकाज सुरू करावं अशी आमची अपेक्षा. यानंतर वेळ झाली का ब्रेकची? ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.